ये देखो हम लोग को वीडियो ही नहीं निकालने देता ये लड़का बीच बीच में आ जाता है। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल वर खरात मम्मी। तो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग वाटेल, काहीतरी आम्ही काहीतरी वेगळा केलाय याच्यात। आम्ही चाललोय बॉबदादाच्या घरी, काय त्याने मम्मीला पाणीपुरी खाऊ घातली, मम्मीचा मन ना होता पण तरी खाऊ घातली, तर आपण त्यांना आज गुलाबजामुन खाऊ घालू। आज आहे गुलाबजामुनचा चॅलेंज आणि त्याच्यात एक स्टोरी पण आहे छोटीशी, तुम्हाला खूप आवडेल। आणि आमचा ब्लॉग स्किप नको करा, आमचा ब्लॉग नक्की बघा आणि सपोर्ट करा। आणि सॉरी फॉर माय मराठी, आणि प्रज्ञा मराठी शिकते, तिला बोलले आज हिंदी थोडी पण नाही बोलायची, जे काय बोलणार मराठी बोलणार। सासू सुनाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा। मम्मी आता जेवण बनवणार मटकीचा, उसळ। आज खूप पाऊस आहे त्याच्यामुळे थोडी लेट जाते ऑफिसला। प्रज्ञा चपाती बनवेल आणि मी भाजी बनवते। उसळ, उसळ आणि चपाती आहे। उसळ मराठी बघा, मराठी कशी शिकली ती उसळ बोलायचं शिकली। उसळ बनवायचं शिकली आणि उसळ पण बोलता येते आता। लोक ती नक्की बोलायची। आणि गाईस तुम्ही खूप जणांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही ऑफिस ते ऑफिस कसलं आहे, तर गाईस ते ऑफिस माझं 22 वर्षापासून मी जमिनीचा बिझनेस करते आणि त्याशिवाय रूम पण सेल करते, रूम बनवते आणि ते सेल करते आणि 22 वर्षापासून त्याच्यावरच आम्ही। आणि मम्मीची कॉलनी पण आहे, आणि माझे रूम्स वगैरे पण आहेत तिकडे रेंटवर दिलेले, आणि मी तिकडचा मी दिवसभर सांभाळते। किट्टू प्रज्ञा घरी असतात दोघं जण, आणि मी आणि किट्टू मस्ती करतात, आणि ते दोघं मस्ती करतात आणि जेवणाला खूप लेट होतं। रोज 2 वाजतात, मग 2 वाजले की पप्पा येतात आणि ओरडतात की लवकर जेवण का नाही झालं। तिला म्हटलं चल आज मी तुला हेल्प करते जेवणाला, पटकन मी भाजी बनवू लागते तू चपाती। आज मम्मीची छुट्टी आहे, मी आज लवकर नाही जाणार, लेट जाईल, म्हणजे जाईल ऑफिसला पण लेट जाईल कारण की पाऊस पण। चला आता मी मटकी बनवते चलो, आणि तिला चपाती शिकवते। हिला ना चिकन मटन आहे, छान येते आहे, मीठ मीठ आणि नमक। अच्छा हमको सिखा रिया है, तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला शिकवते, सांगते तुम्हाला। मम्मी काही लोकांनी कमेंट्स मध्ये बोलतात की प्रज्ञा दीदी आणि विशाल दादाच्या लव्ह स्टोरी सांगा। हो काय लव्ह स्टोरी तर नाही सांगत, पण थोडं एकदम हसायचं आहे। तुम्हाला एक जोक सांगते प्रज्ञाचं काय घडलं होतं सगळ्यात पहिले। जेव्हा प्रज्ञा आली ना 8 दिवस झालेले त्यांच्या लग्नाला, तेव्हा प्रज्ञाने काय केलेलं आहे तुम्ही हसून हसून पोट दुखेल सगळ्यांचं। थांबा मी सांगते, इकडे शेंगडा आणि मिरची भाजते, मिरची भाजते उसळला, ते जळून जाते। हा तर गाईस काय केलं प्रज्ञाने, मी गेली ऑफिसला 9 वाजलेले, चहा वगैरे नाश्ता वगैरे करून गेली। मग प्रज्ञा मला फोन येतो, नाही मी फोन करते प्रज्ञाला, 1 वाजतो फोन करते, प्रज्ञा मी जेवायला येते, झालं जेवण बनलं का? प्रज्ञा मस्त लॉक करून रूम मध्ये बसली बेडरूम मध्ये। हा ते बोलते नाही मम्मी मी काहीच बनवलं नाही। मी सांगितलं का नाही काय बनवलं काय झालं, नाही मम्मी मैंने कुछ नाही बनाया। हा त्याने सांगितलं असं का गं बाई काय झालं, बोलते की नाही मम्मी क्या हुआ पता है, म्हणजे हा बोल क्या हुआ, पहिले एक जण आया फिर मुझे देख के गया, फिर उसके पार्टनर को बुलाया, फिर उसके पार्टनर 4-5 जन को लेके आया। तर बोले किधर से लेके आया, हा दरवाजा बंद है ना, कोण था? बोलती नहीं मम्मी मैं उनका नाम नहीं ले सकती, एक बार मेरे ऊपर अटैक कर चुके वो लोग, बहुत दर्द होता है मम्मी, हाँ तुम जल्दी घर पे आ जाओ। मैं बाप रे कहाँ से आए लेकिन इतने लोग घर में? हाँ तो बोलते इंडो से आए, किचन के, किचन से कैसे आए, किचन तो अपना पूरा बंद पैक है तो कैसे आ गए? तो बोलती नहीं मम्मी उधर से आ गए, तुम जल्दी आओ, मैंने आपको अपने आप को कैसे तो बचा लिया है। बोले अच्छा अपने बचा लिया है, विशाल को कॉल कर, विशाल का कॉल नहीं लग रहा है मम्मी, तुम जल्दी आओ,
कोमलच्या पप्पाला बोलते मी पटकन चला काहीतरी घरी झालंय. प्रज्ञा बोलते म्हणते कितने जन है? बोलते चार पाच जन है. पहले एक ही जन आया बाद में चार पाच को लेके आया उसके पार्टनर को. मी अशी बोलली काय असेल आता काय नाही कोण आहे मेन दोन? बोलते नाही ते दोन्ही पण दार लावलेले आहेत. दोन्ही दार लावलेले आहेत तर आलेत कसे? मम्मी किचन की डोअर से आहे. किचन की डोअर से कसे? पूर्ण तर पॅक आहे किचनचं, तुम्ही बघू शकता पूर्ण तर पॅक आहे. काय करायचं? आठ दिवस झालेले हिचं काय मला सगळं काही माहिती नाही काय आहे हिच्या वेळेला. मग मी पप्पा बोलते लवकर चला तुम्ही पटकन घरामध्ये कोणतरी गेलंय फ्लॅट मध्ये. ते बोलले फ्लॅट मध्ये कसं कोणी जाईल ही पोरगी? तर मी सांगितलं तिला तू कुठे आहे? नाही मी बेडरूम मी हूँ दो घंटे से. वो लोग का रहा देते जाते क्या नहीं? वो लोग नहीं जा रहे, एक दुसरे के और बुला रहे. म्हटलं बापरे एवढे जण आतमध्ये कोण असेल आता? हा आकाश आले असतील. पटकन स्कूटी पप्पांनी लवकर आलो दरवाजा हे करतो बेल वाजवली मेन दर तुम्ही दार लावलेली. पटकन मम्मी तुम्हा आगे म्हटलं हा आगे. किधर आहे किधर आहे? बापरे तर बोलती मम्मी देखो ना वो चार पाच जण नाही दिखाई दे रे. सांगितलं काय आहे चार पाच जण? तर त्या होत्या गाईज मधुमक्खीच चार पाच आलेल्या होत्या एवढ्या मोठ्या मोठ्या. मी हसून हसून पूर्ण जेवणाचं पण आमचं हे होऊन गेलं, मज्जाच उडून गेली. जेवणाला पण तिला भांडलो नाही काय बोललो नाही. नंतर बोलली आता काय करायचं बाई आता जेवण? हा तर बोलली जेवण तर म्हणजे आता नाही, थोडासा रोटी आता आहे बस, बाकी नाही आता आहे. दो जण का रोटी आ सकता है. मुझे मिक्सर चाहिए, मैं कचुंबर चटनी नहीं बना सकता. ग्राइंडर चाहिए, आटा नहीं गोंद सकता. गैस चाहिए, चूल्हा नहीं जला सकता. असं करून आम्ही एकदम शांत झालो, शांत बसलो. मी जेवण बनवलं चार वाजले आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही एवढे हसलो. मी सगळ्या मुलांना सांगितलं असं असं झालेलं. प्रज्ञा सांगते राग कसा येतो दादा तुला? कसा राग येतो? राग कसा येतो बोल? अरे बापरे असा राग येतो? पापा आले मम्मीनी चांगला पापाला चाय प्यायचा आहे दूध नाही आहे आणि पापाने पटकन दूध आणला. पप्पाला किती प्रेम आहे मम्मीवर मला सगळ्यांना दिसत पण पप्पाला माहिती माहिती नाही. चला दुदू आणि आमचा किट्टू. मांजर कशी डोळे करते? मांजर अय्या मांजर अशी डोळे करते. अरे बापरे कुठे पाहिली बाई माव? म्याव कुठे पाहिली बाई? अरे बापरे म्याव अशी डोळे करते. आता मम्मी रेडी झाली आहे. हा तर आता थँक्यू मम्मी ऑफिसला जायला तयार झाली आहे. किट्टू कुठे? किट्टू झोपला आहे. चल मम्मी लवकर जाते. तुम्ही वाट पाहत होते ना किट्टू झोपायची? आता झोपला किट्टू चल मी जाते लवकर नाहीतरी तो रडल तुमच्या मागे. हा हा ओके ओके चलो. हा मम्मी आली आता. मम्मी आली आता. आम्ही काहीतरी जोक करत होते इकडून आणि मम्मीनी गुलाबजामुन पण आणले चॅलेंज साठी. आपण त्यांच्या घरी जाऊ नये त्यांना आपल्या घरी बोलू आणि त्यांना आता खाऊ घालू. त्या दिवशी त्यांनी आपल्याला पाणीपुरी भरपूर खाऊ घातली ना. किट्टू ब्लॉग बघतय. प्रत्येक वेळेस लेट येणारे व्यक्ती आलेले आहेत. या स्वागत आहे तुमचं खरात मम्मीच्या युट्यूब चॅनलवर लेट. तो गाईज आम्ही आलो आहे आता बॉब दादा आणि कोमल दीदीच्या घरी आणि आम्हाला बॉब दादाची मम्मी भेटली. कसे आहात? एकदम अभी आता आम्ही गुलाबजामुन चॅलेंज करणार आहोत. हाचा पायातला मोठाला आहे. जाऊ दे आता अक्षय दादा मसाज कर. भाईचारा ब्लॉग चालू
आणि आमचा चॅलेंज आहे आज इकडे गुलाब जामुन खायचा. किती आणले पॅकेट? चार डबे आणले. काय जयेश दादा, खरात मम्मी बद्दल काहीतरी बोला. चॅनलला लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. गुलाब जामुन आणि ते सर्व जमले. काय रे खायला जमला का? खायला अक्षय खाण्यासाठी लंगड्या थांबा. मी सांगणार आहे आता. तर गाईज आपण काय करतोय, आता आम्ही 10 जण आहे तर 5 चिट्ट्या काढतोय आणि ज्याचं नाव जो उचलेल त्याला त्यासोबत कॉम्पिटिशन करावे लागेल. बरोबर ना? ज्याचं नाव येणार तो डायरेक्ट त्याच्यासोबत खेळणार. म्हणजे असं नको की कोमल मी हे ते. जशी चिट्टी येणार तसा तो खेळणार. ओके, रेडी आहे का कोमल? रेडी आहे का मम्मी? है ना, गुलाब जामुन खायला सगळे रेडी आहेत. गुलाब जामुन खायला सगळे रेडी आहेत. सगळे दात पाजून बसले. ओके, आपण चिट्टी काढू. आपण चिट्ट्या काढणं चालू आहे. प्रॅक्टिस आम्ही करू लवकरच. प्रॅक्टिस करू. बॉब आणि कोमल एक एक चिट्ट्या उचलणार त्यातल्या. त्यांचा रोहित मोरे सगळ्यांचे रिएक्शन. शेखर आला पाहिजे. नियम काय? नियम जास्त सेकंड जास्त नको. भाजी वाटी मोठी आहे, बायमध्ये पाणी जास्त नाही. तर काय विषय कसा आहे माहिती इथे 10 सेकंड आणि 5-5 गुलाब जामुन आहेत. जो पहिला खाईल 10 सेकंड मध्ये तो विन होईल आणि जो हरेल त्याला पनिशमेंट अशी आहे की पीठाने पूर्ण तोंड त्याचा माखवायचं आहे. बघा पीठ, मला वाटतं पहिला तोंड गंभीरचा माखणार आहे. 10 सेकंड काय? 10 सेकंड मध्ये 1, 2, 3 स्टार्ट. मम्मी जिंकली आहे आणि डोळे बंद नाकात पण द्या. 1, 2 नाही.
डोळे बंद कर मी हळू करून तुला पाहिजे डोळे बंद कर हा नाही डोळे जिंकलोय मी म्हणून हरलोय हरलो वन टू थ्री स्टार्ट हरायची आदत आहे आपल्याला चला आता मेन म्हणजे यांच्याबद्दल एक पॉइंट तिसरा राऊंड सुरू झालाय आणि आता कोमल कर कोमल करू आता चला वन टू थ्री स्टार्ट तोंडातल्या लवकर कोण आता दुसरं ठेव अरे गेला तिने टमटम किचन नाही संपलं पागल आहे का तुझं तोंड मोठ आहे आगर आगर हा क्लिअर कोमल सरात पहिली बार विनर Three hours later. अशा तऱ्हेने मम्मीने हार मानलेली आहे मामा छोटे छोटे घेतले मामाने स्वतःलाच मामा भाचे का देखो की मॅच बॉबी तुला कोण वाटत दोघांपैकी कोण जिंकेल ओके सो लेट्स स्टार्ट मामा चीटिंग नाही करायचं इथे दाखवायचंय अशा तऱ्हेने रोहित जिंकलेला ही मॅच गरज नाही माझ्या
शुरू होते खत्म हुए यार। अरे तो खाए कैमरे के बीच में बहुत बार खाली है इधर कोने का, उसको भरो। सांता क्लॉस हाँ। हार्ड जिस्ते ब्रो। पक्की दाढ़ी आवर ला दो। गबर ला मजी बाइक। हाँ चलो, 3, 2, 1 स्टार्ट। ये ना बात। बहुत दादा, बहुत दादा। आना तो भी। आना तो आता चांस है आसुन पर। भाऊजींना डायरेक्ट तोंडाला आम्ही बुडवत काय आहे? कारण की त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून त्यांच्या गाल्याला आपण लावू आणि ही प्रथा आपण पूर्ण करू। दिस इज द सेफ्टी ऑफ इंजुरियस फ्रॉम द हलो। हॅप्पी हल्दी लगा ही, सॉरी हॅप्पी होली। आता 3 पेअर आहेत आपल्याकडे, म्हणजे टोटल 6 जण आहेत। तर त्यापैकी आता जे सिलेक्ट होतील, जे विनर होतील, 3 जण उरतील। मग त्या तिघांमध्ये चिठ्ठी पडतील आणि चिठ्ठी पडल्यानंतर जी चिठ्ठी, म्हणजे जे 2 नाव निघतील ते एकमेकांसोबत कॉम्पीट करतील आणि जी उरलेली चिठ्ठी राहील ती डायरेक्टली फायनलाइज राहील, फायनल विनर सोबत ती खेळेल। सालोमनची नाव आहेत, जे एंडिंगचे 2 राहतील ते लोक फायनल आहेत डायरेक्ट, आणि बाकी जे 4 नाव, ज्यांची चिठ्ठ्या 4 येतील त्यांचा तोंड उडवला जाईल। फायनल म्हणजे ते फायनल गेम खेळणार। पहिला नाव हरलेल्याचा पहिला नाव येणार आहे अनिता हातोडका। दुसरी चिट्ठी उचलली नशीब का खेले कोमल खरा पीठ में मुड़वा। तिसरी चिट्ठी उचलली बाबा तिघांना समजेल आम्ही जिंकलो आमचं कारण नाही। रोहित मोरे आता आम्ही तिघ राहिलो, या 3 चिट्ट्या निवडूया। मला दोन विनर आहेत, हे दोघांचे फायनल होणार। फायदा
बुडवले जाईल तीन बोलायच्या आत एक रोहित बघा रोहित हे असं थोडे केल्यावर थोड चांगलं लागत विनर पण असतो यार, विनर पण असतो, असं थोडी असतं.